पक्षी समितीचा जय असो पक्षी समितीचा जय असो हमारी युनियन हमारी ताकत हमारी युनियन बोला राज्य शासनाने सातवेळ नायगाची घोषणा करीत असताना खंड एकचा आवाज स्वीकारला आणि खंड दोनची निर्मिती करून पक्ष समितीची त्यामध्ये स्थापना केली. पक्ष समितीला एक वर्षाची मुदत देण्यात आली होती, परंतु पक्ष समितीने त्या मुदतवाढ देऊन गेल्या 3 वर्षापासून कर्मचाऱ्यांना एक अपेक्षेचा हे लावून दिलं. परंतु मागच्या आठवड्यात जेव्हा पक्ष समितीचा अहवाल बाहेर पडला त्यामध्ये आमच्या लिपिकमधील कर्मचाऱ्यावर प्रचंड अन्याय झाल्याची भावना सर्व राज्यातील तमाम कर्मचाऱ्यांना झालेली आहे. चौथ्या वेतन आयोग, 5व्या आणि 6व्या वेतन आयोगातसुद्धा लिपिकांवर प्रचंड अशी अन्यायकारक वेतनशिली देऊन शासनाने घोर निराशा केली आहे. आमच्या प्रमुख मागण्या अशा होत्या की थोड्या आयोगात उत्तंत समिती आणि हकीम समितीने जे अन्याय केले ते किमान बक्षी समितीतून अपेक्षा होती की लिपिकांच्या ज्या अन्यायकारक वेतनशिल्या त्या दुरुस्त होतील आणि आमच्या लिपिकांना किमान राज्य शासनाच्या लिपिकाप्रमाणे तसेच तलाठी आणि शिक्षक जे आमच्या सोबत होते चौथ्या आयोगात त्यांच्या वेतनश्रेणीप्रमाणेच आम्हाला वेतन मिळेल. परंतु शासनाने आणि त्यांच्या नियुक्त समितीने अत्यंत घोर निराशा करून आमच्या तमाम कर्मचाऱ्यांवर घोर अन्याय केलेला आहे, त्याचा आम्ही सर्वजण राज्यभर तीव्र निषेध नोंदवत असून बक्षी समितीने शासनाला सादर केलेला अहवाल आम्ही जाळून त्याचा निषेध करीत आहोत.